श्री गुरुचरित्र अध्याय 11वां। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, उढे अवतार परंपरा कैसी, विस्तारोनिया आम्हासी, सांगा स्वामी कृपा सिंधु। सिद्ध म्हणे ऐकवत्सा, अवतार झाला श्रीपाद कैसा, पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा, कथा सांगितली विप्रस्त्रियेची। शनि प्रदोषी सर्वेश्वरासी, पूजित होती गुरु उपदेशी, देह वासना असतातीयेसी, पंचत्व पावली तत्काळ। जन्म झाला पुढे तिसी, करंज नगर उत्तर देशी, वाजसनेयी शाखेसी, विप्रकुळी जन्मली। जातक वर्तले तियेसी, नामे अंबा भवानी ऐसी, आरोपिती स्नेहासी, माता पिता परियेसी। वर्धता माता पितया गृही, वाढली कन्या अति स्नेही, विवाह करिती महोत्साही, देती विप्रासी त्याची ग्रामी। शिवव्रती असे तो ब्राह्मण, नाम तया माधव जाण, तयासी दिधली कन्यादान, अति प्रीती करोनिया। तया माधव विप्राघरी, शुभाचारे होती नारी, वासनातिची पूर्वापारी, ईश्वर पूजा करीतसे। पूजा करी ईश्वरासी, दाम्पत्य उभय मनोमानसी, प्रदोष पूजा अतिहर्षी, करिती भक्ति पुरस्सर। मंदवारी त्रयोदशीसी, पूजा करिती अतिविशेषी, संवत्सरे झाली षोडशी, अंतर्वत्नी झाली ऐका। तृतीय हो पाचवे मासे, उत्साह करिती बहुहर्षी, उत्तम डोहाळे होती तियेसी, ब्रह्मज्ञान बोलतसे। उत्साह करिती मास साती, द्विजवर करी सिमंती, अक्षयवाणी ओवाळिती आरती, सुवासिनी मिळूनिया। ऐसे क्रमिता नवमासी, प्रसूत झाली शुभ दिवशी, पुत्र जाहला म्हणून हर्षी, निर्भर झाली माता पिता। जन्मताच तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे ऐक, पाहुनी झाले तटस्थ लोक, अभिदम म्हणती ते वेळी। जात कर्म करी ब्राह्मण, विप्रांसे दक्षिणा देत आपण, ज्योतिषी सांगती तयाचे लक्षण, लग्न सत्वर पाहोनिया। सांगती ज्योतिषी त्या द्विजासी, मुहूर्त बरवा असे विशेषी, कुमार होईल कारुण्य ऋषी, गुरु सकळांचा निश्चये। याचा अनुग्रह होईल ज्यासी, तो वंद्य होईल विश्वासी, याचे वाक्य प्रमाणेसी, चिंतामणी याचे चरण। अष्टसिद्धी याचे द्वारी, वोळंगत राहतील निरंतरी, नवनिधी याचे घरी, रहातील ऐक द्विजोत्तमा। न होती यासी गृहिणी सूत, पूज्य होईल त्रिभुवनात, याचे दर्शन मात्रे पतित, पुनीत होती परियेसी। होईल अवतारी पुरुष, माना निश्चये विश्वास, संदेह न धरावा यास, म्हणोनी करिती नमस्कार। ऐसे म्हणती द्विजवर, सांगती जनकासी विचार, याचे नी महादैन्य हरे, भेणे न लगे कळीकाळा। जे जे वासना तुमचे मनी, सर्व साधेल याचे नी, याची या पालन पोषणी, निधान आले तुमचे घरा। ऐसे जातक वर्तवोन, सांगता झाला ब्राह्मण स्तोम, जनक जननी संतोषोन,
देती वस्त्रे आभरणे तया सांगो न गेले ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्टि लागेल म्हणून निंब लोण ओवाळती वार्ता गेली नगरात अभिनव आजी देखिले म्हणत उपजत बाळ ओंकार जपत आश्चर्य करिती सकळ जन नगर लोक इष्ट मित्र पहावया येती विचित्र दृष्टि लागेल म्हणोनी पळ मात्र न दाविती कवणा फुडे माया मोहे जनक जननी बाळासी दृष्टि लागेल म्हणोनी अंगारा लाविती मंत्रोनी रक्षा बांधिती कृष्णसुते परमात्मा अवतरे दृष्टि केवी संचरे लौकिक धर्म चमत्कारे माता पिता संरक्षिती वर्तता बाळ येणे परी दिवस दहा झालियावरी नामकरण प्रीती करी करी जनक द्विजोत्तम शालिग्राम देव म्हणत जन्म नाम विख्यात नाम नर हरी ऐसे म्हणत उच्चार केला धर्मे कर्मे ममत्व थोर बालकावरी प्रतिपाळिती प्रीती करी माता म्हणतसे अवसरी न पुरे क्षीर बालकासी पतीसी म्हणे ते वेळा स्तनी दुग्ध थोडे बाळा मेळवा एखादी अबला स्तनपान द्यावया अथवा आणा अजा एक आपुले स्तने न शमे भूक ऐकोनी हासे बाळक स्पर्शे स्तना सव्य करे स्तनासी स्पर्शता कर 32 धारा वाहे क्षीर वस्त्रे भिजोनी विचित्र वाहो लागले भूमीवरी विस्मय करिती जनक जननी प्रकटन करिती गौप्य गुणी नमन करिती बाळकाचरणी माता होय खेळविती पाळण्या घालोनी बाळकासी पर्यत गायन अतिहर्षी न राहे कुमार पाळणेसी सदा खेळे भूमीवरी वर्धता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी बाळ झाला संवत्सरी न बोले आता काय करू माता बोलवी कुमारासी बोले शब्द ओंकारासी चिंता करीतसे मानसी मुका झाला दैवयोगे पुसती जाण ज्योतिषासी या बाळकास बोलावयासी काय उपाय विशेषी म्हणोनी पुसती वेळोवेळा ज्योतिषी सांगती तयासी आराधावे कुळदेवतेसी अर्कवारी अश्वत्थ परिणेसी अन्न घाली होती न वेळा एक म्हणती होईल मुके त्यासी शिकवावे विवेके बाळ बोल बोलविती निके परी तो बाळ न बोलेची हासोनी ओंकार उच्चारी तो बाळ आणिक नेणे बोल केवळ विस्मय करिती लोक सकळ ओंकार शब्द ऐकोनिया एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणी ऐकता बोल सगळे जाणूनी न बोले काय गुणे काही केल्या न बोले सुत चिंता करिती माता पिता वर्षे सात झाली तत्वता मुका झाला दैवयोगे सात वर्षे कुमारासी योग्य झाला मुंजीसी पुसते झाले ब्राह्मणांसी केवी करावे म्हणोनिया विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वीण वेगळा अष्टवरुषे होऊन ये माता पिता चिंता करिती उपदेशावे कवणे रीती मुका असे हा निश्चिती कैसे अदृष्ट झाले आम्हा कैसे अदृष्ट आपुले ईश्वर गौरी आराधिले त्रयोदशीस शिवा पूजिले वाया झाले म्हणतसे
ईश्वरे तरी दिदला वरु सुलक्षण झाला कुमरु न बोले आता काय करू म्हणोनी चिंती शिवासी एकची बाळ अमुचे कुशी आणीक न देखो स्वप्नेसी वेष्टिलो होतो आम्ही आशेसी आमुते रक्षील म्हणोनिया नवेच माझे मनींची आस पुत्र झाला निर्वाण वेश काय वरदेत महेश शनि प्रदोष पूजिताम्या ऐसे नाना रीति देख जननी करी महादुख जवळी येऊन बालक संबोखीत मातेसी घरात जाऊनी तये वेळा घेऊनी आला लोहार गळा हाती धरिताची निर्मळा झाले सुवर्ण बावन कशी आणोनी देत असे मातेसी विस्मय करी बहुवसी बोलावनिया पतीसी दाविती झाली ते वेळा गौप्य करून तये वेळा गृहात नेले तया बाळा पाहती त्याची बाळलीला आणिक लोह देती हाती अमृत दृष्टी पाहता लोह सुवर्ण होय तत्वता विश्वासोनी म्हणती हा सर्वथा होईल पुरुष कारणिक मग पुत्रा ते अलिंगोनी विनविताती जनक जननी तू तारक बा शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपक तुझे नी सौख्य लाधलो मुका म्हणोनी निर्गुजलो अज्ञान आवरणे वेष्टलो जनी मुका म्हणती तुझ आमुचे मनींची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे बोल आपणा ऐकावे वाटे पुत्रराया हास्यवदने तये वेळा दावी यज्ञोपवीत गळा कटिबांधावी मौजी मेखळा खूण दाखवी मातेसी संज्ञा करोनी मातेसी बाळ दाखवी संतोषी मौजी बांधिता आपणासी येतील म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वान ज्योतिषी पाचारिती व्रतबंद मुहूर्त पाहती सर्व आयती करिते झाले केली सामुग्री बहुतांपरी रत्न खचित अलंकारी माया मोहे प्रीती करी समारंभ करिताती चतुर्वेदी ब्राह्मण येती शाखा परत्वे वेद पढती इष्ट सोयरे दाईज गोत्री समस्त आले तया भवना नाना परीचे शृंगार उभारिले मंडप अपार आनंद करितसे द्विजवर अपार द्रव्य वेचिता होय नगर लोक विस्मय करिती मुक्या पुत्रासी येवडी आयती द्विजा लागी असे भ्रांती द्रव्य वेची वृथा आपुले इतुके वेचुनी पुत्रासी व्रतबंध करील परियेसी गायत्री केवी उपदेशी करील आचार कवणे परी एक म्हणती हो का भलते मिष्टान्न स्वेच्छा आम्हा मिळते देकार देईल हिरण्य वस्त्रे चाड नाही त्याचा मंत्रा ऐसे नाना परीलोक विचार करिती अनेक माता पित्या अत्यंत सुख देव देवक करिताती चौल कर्म येरे दिवशी भोजन चौल मणीसी पुनरपि अभ्यंग करूनी हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती समस्त सह भोजन करावया गृहात घेऊनिया गेली माता भोजन करुनी माते सवे निरोप घेत एका भावे मौजी बंधन असे करावे म्हणोनी आला पित्या जवळी विधियुक्त मार्गे मौजी देखा बंधन केले त्वा बाळका सुमूर्त आला तात्काळिका मंत्रोपदेश करिता झाला
गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देता परियेसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्तन बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुमारासी होता भिक्षा घेऊनी आली माता वस्त्रे आभरणे रत्न खचिता देती झाली तया वेळी पहिली भिक्षा घेऊनी करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणोनी उच्चारी आचार धर्मे वर्ततसे पहिली भिक्षा येणे परी देती जाहली प्रीती करी अग्नी मिळे म्हणोनी उच्चारी ब्रह्मचारी तये वेळी दुसरी भिक्षा देत माता उच्चार केला यजुर्वेद इशेत्वा लोक समस्त तटस्था माथा तुकिती तये वेळी तिसरी भिक्षा देत माता होय सामवेद पडदा अग्न आया ही गायन करिता वेद तीन म्हणतसे सभा समस्त विस्मय करी पिता हर्षे निर्भरी मुका बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक याते म्हणो नये नर होईल देवाचा अवतार म्हणोनी करिती नमस्कार जगद्गुरुसी ते समयी इतुक्या वरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणोनी नवेची बोल तुझा मिथ्या निरूप द्यावा आम्हा त्वरिता निर्धार झाला माझिया चित्ता जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहारी करणे असे परियेसा ऐकोनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अतिगहन उदके भरले असती नयन आली मूर्छना तया वेळी निर्जीव होऊनी क्षणैक करिती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक केली आशा बहुमनी आमुते रक्षिसी म्हणोनी होती आशा फार मनी न बोलसी आम्हा सवे काय गुणी मुके म्हणविसी आपणासी ना ऐको कधी तुझिया बोला आता ऐकता संतोष झाला पूजने ईश्वर फळला म्हणोनी विश्वास केला आम्ही ऐसे नाना परी देखा पुत्रासी म्हणतसे बाळिका आलिंगोनिया कुमारका कृपा भाकी तये वेळी ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुखवू अंतःकरण आम्हा करणे तेची असे तू ते आणिक पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करतील मनोभावेसी तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणोनी ठेविला मस्तकी कर मग जाहली जाती स्मृती पूर्वजन्मींचा वृत्तांत सविस्तर स्मरण करीत परम जहाली विस्मित श्रीपाद वल्लभ जाणोनी देखोनी माता तये वेळा नमन केले चरण कमळा श्रीपादे उठवुनी अवलीळा सांगती गौप्य अवधारा ऐक माते ज्ञानवंती हा बोल करी हो गुप्ती संन्यासी आम्ही यती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता हिंदू समस्त तीर्थयात्रा कारण असे पुढे तत्वता म्हणोनी निरोप मागती येणे परी जननीसी गुरुमूर्ती सांगती विनयेसी माता बोलत पुत्रासी श्रोते सावध परियेसा पुत्रासी विनवी तये वेळ आम्हा नाडूनी जाशील आणिक डोळान देखो बाळ
केवी वाचो पुत्र राया, धाकुटपणी तुम्ही तापस, धर्मी कवण असे हर्ष, धर्मशास्त्री ख्याति सुरस, आश्रमचारी आचरावे, ब्रह्मचर्य वर्षे बारा, गृहस्थाश्रम तदनंतरा, घड़ती पुण्य अपरंपारा, गृहस्थाश्रमी सुख असे, मुख्य आश्रम असे गृहस्थ, आचरता होय अतिसमर्थ, संन्यास घ्यावा मुख्यार्थ, धर्मशास्त्र येणे परी, ब्रह्मचर्य मार्ग ऐका, पठन करावे वेदादिका, विवाह होता गृहस्थेनिका, पुत्रादिका लाधावे, यज्ञादि कर्म साधोनिया, तदनंतर संन्यास करणे न्याया, येणे विधि आचरोनिया, अग्राय संन्यास बाळपणे, समस्त इंद्रिये संतोष वावी, मनींची वासना पुरवावी, नंतर तपाची वाट धरावी, संन्यास घेता मुख्य असे, ऐकोनी मातेचे वचन, श्री गुरु सांगती तत्वज्ञान, नामधारका सुमन, करुणी ऐक म्हणे सिद्ध, गंगाधराचा नंदन, श्रोतया सांगे नमून, परिसा तुम्ही समस्त जन, गुरुचरित्र विस्तारे, पुढे वर्तले अपूर्व ऐका, सिद्ध सांगे नामधारका, महाराष्ट्र भाषा करूनी टीका, सांगे सरस्वती गंगाधर, इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्धनामधारक संवादे, श्रीपादावतार बालचरित्रम नाम एकादशोध्यायः, दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।